महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अंपळकर यांनी आज धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाडे यांची भेट घेऊन आपल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तसेच विविध समस्यांबाबत चर्चा करून येणाऱ्या काळात त्या सोडविल्या नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा गंभीर इशारा यावेळी त्यांनी दिला आहे। दुसरी गोष्ट पाणी वेळेवर येत नाही, ते निवेदन दाखवत होतो पाणी वेळेवर येत नाही। तिसरी गोष्ट लाईट एखादा बंद पडला, संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला, त्या दिवशी सॉल्व्ह होईल याची गॅरंटी नाही। चौथी गोष्ट लिकेज झालंय, लिकेज जर समजा त्या दिवशी सांगितलं, आपण सांगितलं तर ते त्या दिवशी होईल, या दिवशी सोडून आपण महिना महिना दोन दोन चार चार महिने होत नाही, म्हणजे काय समस्या नाही। परत तुम्हाला चाळीसगाव रोडला तुम्ही आता चला आमच्यासोबत, तुम्हाला कचऱ्याची काय परिस्थिती ती दाखवतो आम्ही। सार्वजनिक जनतेच्या हिताची सर्व कामे मनपाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण करा, अन्यथा परिणाम भोगा अशा सरळ शब्दात इशारा देत प्रभाग क्रमांक 14 मध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। परिसरात रस्ते नाहीत, साफसफाई वेळेवर होत नाही, गटारीमधील घाण काढली जात नाही, तसेच पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही, पाण्याची गळती सुद्धा रोखली जात नाही, अशा गंभीर समस्यांना परिसरातील नागरिक तोंड देत आहे। यापुढे खपवून घेतले जाणार नाही, परिसरातील कामे करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा असे माजी उपमहापौर तथा नगरसेविका कल्याणी सतीश अंपळकर, सामाजिक कार्यकर्ता गजेंद्र अंपळकर यांनी धुळे मनपा प्रशासनाला इशारा दिलाय। मी गजेंद्र महाले अंपळकर, आज आमच्या प्रभागातील समस्यांसाठी आम्ही माननीय आयुक्त साहेबांकडे आलो। रस्ते, गटरी, लाईट, पाणी आमच्या प्रभागात 40% आसपास काम झालेले आहे, 60% प्रभाग आज त्यात कुठल्याही प्रकारचं 60% काम झालेलं नाही। तर आमचा असा प्रयत्न आहे की 100% काम पूर्ण कसं होईल असा आमचा प्रयत्न आहे। आणि दुसरा विषय असा की कचरा कुंड्या ज्या ठिकाणी कचऱ्याचं हे आपले स्टॉक होतो डम्पिंग ग्राउंड, त्या डम्पिंग ग्राउंडच्या आत काँक्रीटचे रस्ते, बरं त्या रस्त्यांची बी आम्हाला काय घेणं नाही, तिथे तुम्ही एक काय 100 रस्ते टाका। पण आमच्या इथं ज्या ठिकाणी 40 वर्षापासून वस्ती आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही, गटरी नाही, पाण्याची सुविधा नाही। तर या सगळ्या समस्यांसाठी आज आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो, आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त साहेब आम्हाला जोपर्यंत आमच्या मनाप्रमाणे लेखी देत नाही तोपर्यंत इथून आम्ही आता हलणार नाही। आवाज टीव्हीसाठी ब्युरो रिपोर्ट, धुळे।